शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत अभिव्यक्त करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे, अभिव्यक्त करता येते. माननीय एकनाथ खडसेजींनी राज्याच्या हितासाठी भगवान गणपतीच्या चरणी जर काही कोणत्या विषयावर प्रार्थना केली असेल तर मला वाटतं की याच्यामध्ये काही आम्हाला कोणतीही तकरार नाही किंवा त्याच्यावर कोणताही आक्षेप नाही. आता ताबडतोब लवकरात लवकर पालकमंत्री पदाची घोषणा निश्चितपणे होणार आहे, या गणेश उत्सवामध्येच होईल याबद्दल त्यांनीही मनात शंका आणू नये. आणि आमचे ते आदरणीय नेतेही होते, आम्ही एवढंच म्हणू की राज्याच्या हितासाठी देवानी नेहमीच त्यांना सद्बुद्धी द्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.